शिर्डी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या नाट्यावर अखेर पडदा पडलाय. भाजपा उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अर्जावर घेतलेली हरकत फेटाळत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विखेंचा अर्ज वैध ठरवलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 4 ऑक्टोबर रोजी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेत 5 ऑक्टोबर रोजी विरोधी काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी हरकत घेतली होती. त्यावर दुपारी 3 वाजेपासून सुनावणी सुरू होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अखेर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवलंय. नोटरी करताना वकिलाचा परवाना संपल्याचा आरोप करण्यात आला होता, मात्र संबंधित वकिलाने आपला नूतनीकरण झालेला परवाना सादर केल्याने या नाट्यावर अखेर पडदा पडलाय. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला 4 पानांचा लेखी निकाल संध्याकाळी जाहीर केला. यात काँग्रेसने केलेले सर्व आक्षेप फेटाळून लावत हे आरोप केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन केल्याचंही म्हटलंय. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य नसून आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी म्हटलंय. हा निर्णय आम्हाला तसा मान्य नाहीये. त्याचं कारण आहे की जो नोटरी ज्यांनी केलेली आहे, नोटरी व्हॅलिडिटी तारीख असते शिक्क्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांनी कागद लावून म्हणजे शिक्क्यामध्ये तारीखच टाकलेली नाही. तो एक महत्वाचा पॉईंट होता. ओळख त्या ठिकाणी सही पाहिली होती, त्या ठिकाणी त्यांची नव्हती. आणि विशेष म्हणजे ऑन कॅमेरा आमची त्या ठिकाणी सुनावणी झाली. निकालसुद्धा ऑन कॅमेरा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता. सुनावणी 3 वाजता झाली, 6 वाजून गेले, 6:00 वाजली अजून, तर आता 6:00 वाजता निकाल त्या ठिकाणी दबावतंत्राखाली त्या ठिकाणी देण्यात आला आहे. खरं तर दबावतंत्र अधिकाऱ्यांनी जुमानायला नव्हतं पाहिजे, कारण नोटरी हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांचं म्हणणं आलं की उमेदवाराची चूक नाही आहे, ती नोटरी करणारी चूक आहे, नोटरी जो करतो ती चूक आहे. पण आपल्या आमच्या दृष्टीने ही चूक कोणाची माहीत नाही, पण पेपर चुकीचा होता, नोटरी चुकीची होती, आम्हाला या ठिकाणी नमूद करायचं आहे. विशेष नोटरीमध्ये ती नोटरीच नव्हती, एक फक्त कागद होता. ऑफिडेविट पाहिलं होती, ऑफिडेविट नव्हतं, फक्त कागद होता. पण दबावतंत्राखाली हा निकाल दिला असा माझं मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अजून खूप पॉईंट त्याच्यामध्ये आहे, वेळोवेळी आम्हाला ते तिथं हे करता आली. त्याच्यामध्ये त्यांच्या नावावर ज्या केसेस दाखल आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर माझ्या माहितीनुसार कोपरगावला 36/19, त्याचप्रमाणे राहत्याला 302, 656/16 आणि मुळा प्रवारामध्ये 7/8/16/2016 असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, ते पण त्याच्यात दाखवलेले नाही. आम्ही हा निकाल मान्य नसल्यामुळं व हायकोर्टात जाण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही लढाई ताकदीनेच लढणार आहोत. समोर कोण आहे याचा विचार न करता ही लढाई ताकदीने लढणार आहोत. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांचा अर्ज बाद होईल अशी आशा लावून बसलेल्या विरोधकांच्या आशेवर मात्र पाणी फिरलंय. तर राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठा दिलासा मिळालाय. विखे पाटील यांचा अर्ज वैधच होता आणि वकिलावर केलेले सगळे आरोपही खोटे सिद्ध झाल्याचं विखेंचे वकील अशोक म्हस्के यांनी म्हटलंय. आज छाननी असताना तक्रारदार हरकतदार काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश जगन्नाथ थोरात यांनी हरकत अर्ज दाखल केला की त्याच्यात मुद्दे असे होते की उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या उमेदवारी अर्जाबरोबरच 26 म्हणजे कलम 26 नुसार जे ॲफिडेविट असतं प्रतिज्ञापत्र ते दाखल केलेलं आहे. आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या त्यांनी असे सांगितले की त्या प्रतिज्ञापत्रामध्ये यांनी नोटरीचा जो शिक्का आहे त्याच्यामध्ये जी माहिती आवश्यक असते की तुमच्या नोटरीची मुदत किती आहे, त्याच्यानंतर त्यांचं नाव, त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर, एरिया वगैरे माहिती त्या नोटरीच्या शिक्क्यामध्ये असणं आवश्यक आहे ती नाही, त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील त्या त्यांनी दाखवून दिल्या त्या. त्याच्यानंतर जो त्यांचा दुसरा मुद्दा होता की नोटरी यांची मुदत संपलेली आहे, परंतु त्याच्यासाठी आम्ही नोटरी स्वतः मेरपण कोर्ट यांच्यासमोर अथॉरिटीसमोर हजर केले, त्यांचं पत्र दिलं आहे, त्यांचं एक्सटेन्शनचं पत्र आम्ही दाखल केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्या नोटरीच्या समोर जी शपथ घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी त्यात नमूद केली की ज्या उमेदवार आहे त्यांनी माझ्यासमोर शपथ घेतली, मी माझ्या त्यासमोर बिफोर मी म्हणून नोंद केलेली आहे. शिवाय त्याच्यामध्ये उमेदवाराने जे शपथपूर्व सांगितलं पाहिजे ते त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यापुढे त्यांनी शपथ घेतलेली स्वतः त्याच उमेदवारी अर्जासोबत घेतली. त्यामुळं नोटरी त्या जे ॲफिडेविट केलेलं आहे त्याच्यात कुठंही कायदेशीर त्रुटी नाही. शिवाय निवडणूक लोकप्रतिनिधी कायदा 1951 जो आहे त्याच्यातले शिक्षण 36(4) त्यानुसार हे जे त्यांचे निवडणूक म्हणजे हरकती आहेत त्या त्या कायद्यानुसार बसत नाही. त्या कायद्यानुसार या ॲथॉरिटीला कोणताही निर्णय देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हे त्यांचा निवडणूक तक्रार अर्ज हा नामंजूर करावा.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ही विखे थोरात यांची राजकीय लढाई मोठी रंगतदार होणार आहे. पहिल्याच दिवशी अर्जावर हरकतीने रंग उधळले गेलेत. अजून कोणकोणते रंग उधळले जाणार हे मात्र येणाऱ्या काळातच बघावं लागेल. प्रतिनिधी जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.